नवी मुंबई नेटवर्क। शिवसेना तुर्भे विभागाच्या वतीने महिलांचा भव्य असा मेळावा या ठिकाणी आयोजित केलेला आहे। या प्रसंगी उपस्थित खासदार राजनजी विचारे, शिवसेनेचे उपनेते विजयजी नाहटा, आपल्या अभिनेत्री दीपाली मॅडम, विठ्ठल मोरे, विजय चौगुले, शिवराम पाटील, एम के मडवी, विजय माने, आगोंडे, ममित, करण, महेश, सुरेश, त्यांचे सर्व सहकारी, व्यासपीठावरील सर्व सन्माननीय मान्यवर, ज्यांच्या माध्यमातून हा भव्य असा मेळावा आयोजित केला आहे, ते सुरेश कुलकर्णी, त्यांची सगळी टीम, सर्व माता भगिनी, पत्रकार मित्र आणि आपले बांधव पण आहेत। मी सगळ्यांनाच आपल्याला खूप खूप शुभेच्छा देतो आणि सुरेश कुलकर्णी यांचं मनापासून मी अभिनंदन करतो, कारण एवढ्या मोठ्या प्रमाणावर ज्यांच्या पाठीशी महिला शक्ती असते त्याचा विजय पक्का असतो, त्यामुळे मला वाटतं आता इकडे दुसरं काय झेंडा दिसणार नाही। सहा प्रभाग आहेत ना, सहा वॉर्ड आपले आरक्षित झालेले आहेत। मला वाटतं मी मागच्या वेळेस पण इकडे आलो होतो, मैदान तुडुंब होतं, तसंच आजही मैदान तुडुंब भरलेलं आहे। आम्ही येत असताना आणखी महिला भगिनी येत होत्या, म्हणजे मला वाटतं पुढच्या वेळेस सुरेश याच्यापेक्षा मोठं मैदान घ्यायला लागेल, तेव्हा मावतील महिला। सुरेशचं एक काम आहे, काम बोलत असतं आणि कामाच्या रूपातून या ठिकाणी जनता पोचपावती देत असते। गेले अनेक वर्ष सुरेश आणि त्यांचे सहकारी या विभागामध्ये लोकांची सेवा करताय आणि म्हणूनच हे सगळे लोक जे आलेले आहेत एका प्रेमापोटी आलेले आहेत, हे काय भाडं देऊन पैसे देऊन आलेले लोक नाही आहेत, हे सुरेशच्या प्रेमापोटी या ठिकाणी त्यांनी केलेल्या कामाची पोच पावती देण्यासाठी आलेले आहेत। आणि म्हणून मी मगाशी म्हणालो की या भागातले मला वाटतं 6 च्या 6 नगरसेवक शिवसेनेचेच, भगव्या झेंड्याचेच या ठिकाणी निवडून आल्याशिवाय राहणार नाहीत, अशा प्रकारचा विश्वास तुमच्या या उपस्थितीने सगळ्यांसमोर दिलेला आहे। निवडणुकांचं वारं वाहत आहे, यामध्ये गेले अनेक वर्ष या नव्या मुंबईमध्ये ज्यांची सत्ता होती त्या सत्तेमध्ये लोकांना काय मिळालं, या नव्या मुंबईला काय मिळालं, हा विचार करण्याची वेळ या ठिकाणी नक्की आपल्यासमोर आलेली आहे। आणि या भागातले अनेक नगरसेवक आज शिवसेनेवर, उद्धवजींच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून शिवसेनेमध्ये दाखल होत आहेत, याचं कारण एवढंच की शिवसेना दिलेला शब्द पाळते, शिवसेना वचनाला जागते आणि ज्या लोकांनी निवडून दिलेला आहे त्यांच्या अपेक्षा, त्यांच्या समस्या, त्यांचे प्रश्न सोडवण्याचा प्रामाणिक प्रयत्न करते। आणि मग आमचा एकच अजेंडा आहे, डेव्हलपमेंट, डेव्हलपमेंट आणि फक्त डेव्हलपमेंट, विकासाचा अजेंडा घेऊन आम्ही निवडणुका लढवत असतो। पत्रकार मित्रांना माहीत आहे की शिवसेना वचननामा प्रसिद्ध करत असते आणि वचननामा प्रसिद्ध केल्यानंतर ते वर्षाचे जे 5 वर्ष पूर्ण होतात
त्यावेळेस त्यापैकी जवळपास 90, 95, 98% किंबहुना 100% वचननामा पूर्ण करण्याचं काम शिवसेना करते आणि म्हणूनच लोक निवडून देतात. आज आपण पाहिलं ठाण्यामध्ये, आज ठाण्यामध्ये शिवसेनेची सत्ता गेले 25 वर्ष सातत्याने आहे. धर्मवीर आनंद दिघे साहेबांनी जो भगवा झेंडा त्या ठिकाणी लावलाय तो उतरवण्याची हिम्मत कुणाची नाही. आणि एकदा तर सगळे पक्ष एकत्र येतात तरी सुद्धा भगवा झेंडा उतरवण्याची हिम्मत आज ताकद कोणाला झालेली नाही. आणि तसाच भगवा झेंडा या नव्या मुंबईवर देखील फडकवल्याशिवाय हे नव्या मुंबईतली जनता स्वस्थ बसणार नाही अशा प्रकारचं चित्र निर्माण झालेलं आहे. आपण अनेक प्रकल्प उभे केले, अनेक प्रकल्पाला मान्यता दिलेली आहे. यापूर्वी काय झालं मला माहित नाही, परंतु पालकमंत्री आणि नगरविकास मंत्री म्हणून जे जे माझ्याकडे अधिकार आहे त्या अधिकाराचा वापर हे लोकप्रतिनिधी जे जे सांगतात आणि जे लोकांना आवश्यक आहे ते देण्याचं काम या ठिकाणी गेल्या 2-2.5 वर्षामध्ये केलेलं आहे. आणि म्हणून आपल्याला मला सांगायला आनंद वाटेल सुरेश की तुमचा जो उड्डाणपूल आहे हा उड्डाणपुलाचा मी महापालिका आयुक्तांना सूचना दिलेल्या आहेत, हे तातडीने त्याची कारवाई होईल आणि तुम्हाला ताबडतोब या ठिकाणी उड्डाणपुलाचं काम सुरू झालेलं पाहायला मिळेल. तुमच्या या भागामध्ये हॉस्पिटलची आवश्यकता आहे, जिल्हा परिषदची जागा आहे, या जिल्हा परिषदला त्यांचे काय पैसे आहेत ते महापालिका आयुक्तांना मी सांगतो, ते अदा करून टाका आणि या ठिकाणी मोठं हॉस्पिटल उभं करा. या सर्वसामान्य लोकांसाठी या ठिकाणी आरोग्याची सुविधा आपण देऊ. शेवटी हे आपले मतदार आहेत, हे आपली जनता आहे, त्यांचं आरोग्याचं रक्षण करणं हे आपलं काम आहे. आणि म्हणून तुम्हाला कुठेही खाली बघावं लागणार नाही. तुमच्या पाठीशी हा एकनाथ शिंदे खंबीरपणे उभा आहे, त्यामुळे चिंता करू नका, ही कामं होतील. मला नाटासाहेब मगाशी म्हणाले की हे दुर्गंधी आहे, या ठिकाणी वास येतोय. मी त्यांना म्हणालो आणि मी सांगितलं आपण याच्यामध्ये आता ॲडव्हान्स टेक्नॉलॉजी आले, नवीन नवीन प्रक्रिया आलेल्या आहेत, सायंटिफिक आपल्याला सगळ्या गोष्टी करता येतात. मी श्रीयुत भांगर यांना सूचना दिलेल्या आहेत की जी काय ॲडव्हान्स टेक्नॉलॉजी लावा, माणसं लावा, परंतु हे सगळे दुर्गंधी ताबडतोबीने बंद झाली पाहिजे. या लोकांचं आरोग्य जे आहे ते धोक्यात येता कामा नये, त्याची देखील कारवाई युद्ध पातळीवर सुरू होईल. आणि असं करत असताना आपण या नव्या मुंबईतले जे भूमिपुत्र आहेत या भूमिपुत्रांना देखील काही लोक फक्त आश्वासन देत होते निवडणुका आल्या की आश्वासन द्यायचं, फुल थापा द्यायच्या, निवडणुका गेल्या की परत जैसे थे असं काम आम्हाला बाळासाहेबांनी दिघे साहेबांनी शिकवलेलं नाही. जे बोलू ते करू, जे होणार आहे तेच बोलू. आणि म्हणून गेल्या अनेक वर्षापासूनचा गरजेपोटीचा जो काही घरांचा विषय होता त्या गरजेपोटीच्या घरांना नियमित करण्याचं काम एकनाथ शिंदेने केलंय, त्याच्यावर सही पण केली आहे, लवकर प्रेस पण करून घ्या. आणि या नव्या मुंबईतल्या भूमिपुत्रांना न्याय देणार निर्णय आपण लागू करू, हा निर्णय आपण घेतलेला आहे. आणि असे असंख्य निर्णय आपण या ठिकाणी घेतले. मगाशी खासदार म्हणाले कुठला कुठला आयकिया मॉल आणि तो अपना मार्केट एपीएमसी मार्केट पर्यंत जो रेल्वेचा क्रॉसिंग रेल्वेवरून जावं लागतं, फार मोठा वळसा घालून जावं लागतं, त्याला देखील MMRDA ने पैसे दिलेले आहेत, त्या सूचना मी दिलेल्या आहेत, जेणेकरून आपलं जे काही अंतर आहे, आपला जो वेळ आहे, आपला जे इंधन लागणार याची बचत झाली पाहिजे, हा उद्देश आपला राज्य सरकारचा आहे. आणि म्हणून हे आपल्याला करण्याची आवश्यकता आहे, ते या ठिकाणी केलं जाईल. मगाशी विजय चौगुले म्हणाले या MRDCच्या भूखंडावर मोठ्या प्रमाणावर झोपडपट्टी आहे, या झोपडपट्टीमध्ये राहणारा माणूस देखील हा आपला आहे, हा सर्वसामान्य माणूस आहे, त्याचं देखील हक्काचं घर झालं पाहिजे. शेवटी प्रत्येकाचं स्वप्न असतं माझं चांगलं घर असलं पाहिजे, ते अधिकृत असलं पाहिजे, ते चांगल्या दर्जाचं असलं पाहिजे. विजयराव या ठिकाणी मी आपल्याला शब्द देतो की या जेवढ्या झोपडपट्ट्या आहेत या झोपडपट्ट्या देखील आपण मोठ्या प्रमाणावर पुनर्विकास करू, चांगले हक्काची घरं देऊ. त्यासाठी जसं मी ठाण्याला सिडकोला एजन्सी अपॉइंट केलेली आहे, आता सिडकोच्या मुखर्जींना मी सांगितलंय मला
एलएनटी सारख्या मोठ्या कंपन्या एलएनटीला ताबडतो वागळे स्टेट ठाण्यामध्ये कामासाठी आपण अपॉइंट केलंय। ते म्हणाले मुखर्जी मला फक्त मोकळ्या जागा द्या। आयुक्ताला मी सांगितलं मोकळ्या जागा जेवढ्या तुमच्या हिम्मत आहे तेवढ्या द्या, घर बांधण्याचं काम सिडको करेल। आणि तशाच प्रकारचं काम आपण या संपूर्ण एमआयडीसीतल्या ज्या झोपडपट्ट्या आहेत याच्यामध्ये करू। सुभाष देसाई साहेबांशी मी स्वतः बोलेन आणि या संपूर्ण झोपडपट्टीमध्ये राहणारे जे काही रहिवासी आहेत यांचं जीवनमान उंचावण्यासाठी त्यांच्या मुलाबाळांच्या भवितव्यासाठी या ठिकाणी सुरेश आपण हा निर्णय घेऊ। त्याच्यात येणाऱ्या सगळ्या अडचणी दूर करू। क्लस्टरचा निर्णय हा घेताना मी गेले 20 वर्ष लढाई केली। राजन विचारे होते माझ्याबरोबर, 20 वर्ष लढल्यानंतर हा क्लस्टरचा क्रांतिकारी ऐतिहासिक निर्णय या ठिकाणी घेतला आणि या राज्यात नाही तर देशामध्ये सगळ्यात पहिला ग्रीनफील्ड प्रोजेक्ट हा क्लस्टरचा आपण ठाण्यामध्ये सुरू करतोय आणि ठाण्यानंतर आपण इतर शहरामध्ये देखील क्लस्टरची निर्मिती करून धोकादायक इमारतीमधले राहणाऱ्या रहिवाशांना देखील आपण किती एफएसआय दिला? 5 एफएसआय दिला। मी अधिकाऱ्यांना सांगितलं हे धोकादायक इमारतीमध्ये राहत आहे, ही कधी पण इमारत पडू शकते, माणसं मरू शकतात, तर सरकार कुणासाठी? त्यांचा जीव वाचवायला कायदा कुणासाठी? सरकार कायदा असतो लोकांच्या जीविकाचं मालमत्तेचं रक्षण करण्यासाठी। बोला आखडता हात घेऊ नका, त्यांचा पुनर्विकास होईल एवढा एफएसआय द्या। माझ्या डोक्यामध्ये होतं 4 एफएसआयमध्ये पूर्ण होईल, परंतु 4-4 मधली इमारती होत्या, त्याला 5 एफएसआय, मला वाटतं 5.5 एफएसआय आपण देय केलाय आणि तो देखील निर्णय झालाय। तिथे मला वाटतं आता त्याची प्रक्रिया सुरू झालेली आहे, त्यामुळे नव्या मुंबईतल्या प्रत्येक घटकाला, झोपडपट्टीत राहणाऱ्या माणसाला, धोकादायक इमारतीमध्ये राहणाऱ्या माणसाला, गरजेपोटी बांधणार गरजेपोटी बांधलेल्या घरांमध्ये राहणाऱ्या भूमिपुत्राला देखील न्याय देण्याचं काम मुख्यमंत्री महोदयांच्या मार्गदर्शनाखाली नगर विकास विभागाने केलेलं आहे। नगर विकास विभागाने युनिफाईड डिसिप्लिन देखील केला। पूर्वी राज्यामध्ये वेगवेगळ्या शहरामध्ये वेगवेगळे नियम होते, वेगवेगळे इंटरप्रिटेशन अधिकारी काढत होते, त्याच्यामध्ये एफएसआयच्या चोऱ्या होत होत्या, हे सगळं बंद केलं युनिफाईड डिसिप्लिनमध्ये। आज आपण राज्याला समान नियम लावले, एफएसआयच्या चोऱ्या मऱ्या बंद। तुम्ही पी लाईन धरा, तुम्हाला जेवढं बांधायचं तेवढं बांधा। 1500 स्क्वेअर फुटापर्यंतच्या स्वतःच्या राहत्या घराला कुठली परवानगी लागणार नाही, फक्त आपण त्याचा डिझाईन आपला प्लॅन सबमिट करायचा, त्याचे चार्जेस भरायचे, तीच परवानगी। ज्याला 3000 फुटाचं स्वतःचं घर राहतं बांधायचं असेल त्याला 10 दिवसामध्ये परवानगी देण्याला बंधन केलं आपण, बंधनकारक केलंय। अशा प्रकारचे आमूलाग्र बदल आपण शेतकऱ्यांसाठी, कृषी जमीन असेल तिथे 0.20 एफएसआय होता, आपण 1 एफएसआय केला, कारण शेतकरी त्या ठिकाणी रिसॉर्ट बांधू शकतो, हॉटेल बांधू शकतो, स्वतःचा रोजगार उपलब्ध करू शकतो। अशा प्रकारचे ऐतिहासिक निर्णय नगर विकास विभागाने घेतले। प्रीमियम मध्ये 50% सवलत दिली, खूप त्याला मला संघर्ष करावा लागला, परंतु 50% सवलत दिल्यामुळे आपल्याला मला सांगायला आनंद वाटतो की मुंबई महापालिकेला 4200 कोटी रुपये मिळणार होते, 11000 कोटी रुपये मिळाले। ठाण्याला तर MMR मधल्या सगळ्या राज्यातल्या महापालिकांना मिळणारं उत्पन्न दुप्पट तिप्पट चौपट झालं आणि आम्ही त्या बिल्डरांना कट घातली, यांचे स्टॅम्प ड्युटीचे पैसे तुम्ही भरायचे। आणि तुम्हाला मी सांगतो या संपूर्ण कोविड काळामध्ये देखील गेल्या 10-15 वर्षामध्ये जेवढे ट्रान्झॅक्शन झाले नव्हते खरेदी विक्रीचे, लोकांनी घर विकत घेतली कारण आम्ही बिल्डरांना सवलत दिली, परंतु त्याचा फायदा थेट एंड युजर म्हणजे घर घेणाऱ्या माणसाला झाला पाहिजे आणि त्यामुळे मोठ्या प्रमाणावर सर्वसामान्य लोकांनी घर विकत घेतली कोविडच्या काळात देखील। हे आम्ही निर्णय घेतलेत लोकांसाठी, फक्त आम्ही त्यांना गाजरं दाखवत बसलो नाही, देतो काढायचो हे नाही केलं आम्ही। आम्ही दिलं डायरेक्ट सडळ हस्ते दिलं आणि याचा फायदा या निवडणुकीमध्ये कोणी आम्हाला मतदान करेल म्हणून आम्ही हे निर्णय घेतले नाही। आम्हाला जे द्यायचं ते देऊन मोकळे झालो, परंतु लोक आणि मतदार शून्य आहेत,
त्यांना माहित आहे गेले अनेक वर्ष जे निर्णय झाले नव्हते ते या सरकारने घेतलेले आहेत आणि म्हणून नव्या मुंबई मध्ये मला वाटतं निवडणुका जाहीर होईपर्यंत समोर काय राहील का नाही माहित नाही मला। अरे तुमचा उमेदवार सुरेश आहे बाबा त्याचा जय जयकार करा त्याच्यासाठी मी आलोय आणि त्याच्यासाठीच तुम्ही आलेला आहे त्यामुळे मला वाटतं आज एवढा मोठा सगळा जनसमुदाय एवढ्या मोठ्या प्रमाणावर महिला भगिनी या ठिकाणी उपस्थित आहेत सुरेशला बरोबर त्याला माहीत आहे कशा निवडणूक जिंकायची ते त्याला माहीत आहे आणि म्हणून जी ही आपली एवढी मोठी महाशक्ती या ठिकाणी उपस्थित झालेली आहे पण मी शब्द जे दिलेले आहे सुरेश त्याच्यातला एकही शब्द खोटा होणार नाही एवढंच आपल्याला मी सांगतो कारण हे होणार आहे तेच मी बोलतो तर मला परत इकडे यायचं आहे आता मग रस्ता बंद बदलायला लागेल मला परंतु तसं होणार नाही या ठिकाणी सरकार जे आपला हे सर्वसामान्य लोकांना न्याय देणार सरकार सर्वसामान्य लोकांच्या हिताचं रक्षण करणार आहे सुरेश कुलकर्णी त्यांची टीम हे आमचे सर्व नगरसेवक हे कोविडमध्ये काम करत होते तेव्हा बाकी लोक कुठे होते लोक त्यांना बरोबर लक्षात ठेवतात कोविडमध्ये कोण होतं कोविडमध्ये तर आपले परके झाले होते कोविड असा आजार होता की लांबून आपण त्यांना लांबून पण बघू शकत नाही पीपी किटमध्ये सगळे दिसायचे कितीतरी लोकांना हार्ट अटॅकने मृत्यू आले त्यावेळी स्वतःचा जीव धोक्यात घालून या ठिकाणी सुरेश कुलकर्णी हे आमचे सर्व नगरसेवक काम केलं मला कितीतरी वेळा त्यांनी फोन केला मला हे पाहिजे मला रेमडेसिवीर पाहिजे इंजेक्शन पाहिजे अंक पाहिजे स्वतः खिशातले पैसे घालून धान्याचं वाटप करत होतो हा सुरेश कुलकर्णी याला कोण विसरणार त्यामुळे जे लोक संकट काळामध्ये घरी बसले होते त्यांना लोक निवडणुकीमध्ये देखील घरी बसवतील एवढंच आपल्याला मी सांगतो पुन्हा एकदा मनापासून सुरेश कुलकर्णी तुमच्या टीमचं अभिनंदन करतो अशी सेवा यापुढे करत जा लोकांमध्ये लोकांना जे काय अपेक्षित आहे हे आपल्याला काम करायचं बाकी खूप अधिकार माझ्याकडे आहेत माझ्याकडे जेवढे विभाग आहेत ते सर्वसामान्य लोकांच्या हितासाठी काम करण्यासाठी आहे त्याचा उपयोग करून घ्या या सर्वसामान्य लोकांच्या जीवनामध्ये बदल घडवा आणि ही संधी तुमच्याकडे आहे या संधीचं सोनं करा एवढं सांगतो धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र।